शिंदे साहेब शिवाजी पार्क पण कमी पडला असतं। आणि शिवसेना मोठी कुणाची आहे हे दसऱ्याला एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट करून दाखवलं, सिक्कामोर्तब करून दाखवलं। अरे 40,000 लोक होती शिवाजी पार्क मध्ये आणि 4 लाख लोक होती बांध्याला एकनाथ शिंदे साहेबांच्या सभेला, त्या दिवशी सिक्कामोर्तब झालं। मुद्दा असा होता माझा की उद्धवजी, शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं मी सोनिया गांधी सोबत कधी जाणार नाही, तुम्ही काय केलं? तुम्ही त्यांचे सुपुत्र आहात ना, शिवसेना प्रमुख तुमचे वडील आहात ना, मग तुमच्या वडिलांच्या विचाराशी बेईमानी तुम्ही का केलीत? शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी गद्दारी उद्धवजी आपण का केलीत? उद्धवजी एक गोष्ट आज सांगा, 2009 मध्ये मला आपण गुहागरमधून तिकीट दिलीत, मी दापोलीमधून मागितली होती आणि तिथं आपल्याच्या काय नेत्याला सांगून तुम्ही मला पाडलं 2009 ला गुहागर मतदारसंघामध्ये। कशासाठी? तुम्हाला मुख्यमंत्री त्यावेळेला व्हायचं होतं। राज्याचा विधानसभेचा विरोधी पक्ष नेता हा पुढचा मुख्यमंत्री असतो, कदाचित शिवसेना प्रमुखांनी मला मुख्यमंत्री केला असता, पण मी मुख्यमंत्री व्हायला नको म्हणून 2009 सालामध्ये तुम्ही पाडलीत हा बाडगा। जाधव मला काय पडतो, त्याची अवकात काय मला पाडायची? अगं असले 100 जाधव खिशात घेऊन फिरतो मी।